हॅलो स्टुडंट्स टुडे वी आर गोईंग टू लर्न सर्कल मॅथमॅटिक्स स्टँडर्ड फोर पेज नंबर फोर अँड फाईव्ह यू हॅव लन अबाउट जिओमॅट्रिकल फिगर्स विद्यार्थी मित्रांनो आपण मागील व्हिडिओमध्ये भौमितिक आकृती या भागामध्ये वर्तुळाची ओळख करून घेतलेली आहे आज आपण वर्तुळाच्या इतर भागांची ओळख करून घेणार आहोत लेट्स सी सम पिक्चर धिस इज अ बँगल धिस इज अ बायसिकल व्हील धिस इज अ कार्ट व्हील या ठिकाणी आपण काही चित्र पाहूयात हे चित्र आहे बांगडी सायकलचे चाक बैलगाडीचे चाक ऑल द अबो ऑब्जेक्ट्स आर सर्क्युलर वरील सर्व वस्तू वर्तुळाकार आहेत लेट्स लर्न अबाउट सर्कल सेंटर रेडियस डायमीटर कॉर्ड चला तर मग वर्तुळाशी संबंधित या भागांचा अभ्यास करूया टेक अ स्मॉल स्टील बाउल, या ठिकाणी एक वाटी घ्या प्लेस इट अपसाइड डाऊन ऑन अ पीस ऑफ पेपर अँड ट्रेस इट्स आउटलाईन ती वाटी कागदावर ठेवून वाटीच्या कडेने पेन्सिल फिरवा रिमूव्ह द बाऊल आता वाटी बाजूला काढून घ्या द फिगर यू गेट ऑन द पीस ऑफ पेपर इज अ सर्कल कागदावर मिळणारी जी आकृती आहे ती वर्तुळ होय ड्रॉ टू ऑर थ्री सर्कल्स लाईक धिस वन अँड कट आउट द सर्क्युलर पेपर शेप्स अशी दोन तीन वर्तुळे काढा आणि वर्तुळाकार कागद कापून घ्या टेक वन ऑफ धीस शेप्स अँड फोल्ड इट ॲज शोन इन द पिक्चर यातील एक वर्तुळाकार कागद घेऊन त्याला चित्रात दाखवल्याप्रमाणे घडी घाला ट्रेस द लाईन ऑफ द फोल्ड विथ अ पेन्सिल घडीने झालेली रेग पेन्सिलने गिरवा धिस लाईन इज कॉल्ड अ कॉर्ड ऑफ द सर्कल ही रेग म्हणजेच वर्तुळाची जीवा होय नाऊ फोल्ड अनादर सर्क्युलर शेप टू डिव्हाइड इट इन टू टू हॉल्स आता दुसऱ्या वर्तुळाकार कागदाचे दोन अर्धे भाग होतील अशी घडी घाला ट्रेस द लाईन ऑफ द फोल्ड विथ अ पेन्सिल घडीने दाखवलेली रेग पेन्सिलने गिरवा धिस लाईन इज कॉल्ड अ डायमीटर ऑफ द सर्कल ही रेग म्हणजे वर्तुळाचा व्यास असतो द डायमीटर टू इज अ कॉर्ड ऑफ द सर्कल वर्तुळाचा व्यास ही सुद्धा वर्तुळाची एक जीवा असते नाव फोल्ड द शेप अगेन सो दॅट वी गेट अ क्वार्टर पार्ट ऑफ द शेप त्यानंतर कागदाचा पावभाग होईल अशी आणखी एक घडी घालायची आहे अनफोल्ड द पेपर शेप कागदाच्या घड्या उलगडा नाव यू सी द सर्क्युलर शेप अगेन मूळचा वर्तुळाकृती कागद दिसेल ट्रेस द लाईन्स ऑफ द फोल्ड्स घड्यांनी झालेल्या रेघा पेन्सिलने गिरवायच्या द पॉइंट ॲट विच धिस लाइन्स मीट इच ऑदर इज द सेंटर ऑफ द सर्कल या रेघा एकमेकींना ज्या ठिकाणी मिळतात तो बिंदू म्हणजेच वर्तुळाचे केंद्र किंवा वर्तुळ मध्य असतो नेम द सेंटर ऑफ द सर्कल यम वर्तुळाच्या मध्यबिंदूला यम हे नाव द्या टेक एनी पॉईंट पी ऑन द सर्कल वर्तुळावर कोठेही पी बिंदू घ्यायचा आहे ड्रॉ द लाईन यम पी विथ युअर रोलर नंतर पट्टीने पी ही रेग काढायची यमपी इज अ रेडियस ऑफ द सर्कल पी ही वर्तुळाची त्रिज्या आहे ड्रॉइंग अ सर्कल यूजिंग अ कंपास कंपासच्या सहाय्याने वर्तुळ काढणे टेक अ पीस ऑफ पेपर एक कागद घ्या चूज एनी पॉईंट निअर द मिडल ऑफ द पेपर आकृतीत दाखवल्याप्रमाणे कागदाच्या साधारण मध्यावरती एक बिंदू घ्या टेक अ सुटेबल डिस्टन्स बिटवीन द स्टील टिप ऑफ द कंपास अँड द टीप ऑफ द पेन्सिल कंपासचे पोलादी टोक व पेन्सिलचे टोक यामध्ये योग्य अंतर घ्या प्लेस द स्टील टीप ऑन द चोझन पॉईंट होल्ड इट इन प्लेस अँड टर्न द पेन्सिल टीप अराउंड इट टू ट्रेस अ सर्कल कंपासचे पोलादी टोक घेतलेल्या बिंदूवर स्थिर ठेवून पेन्सिलचे टोक फिरवून वर्तुळ काढा मार्क विथ अ रेड पेन्सिल द पॉइंट ॲट विच यू हेल्ड द स्टील टिप कंपासचे टोक ठेवलेला बिंदू लाल ठिपक्याने दाखवा नाव कट आउट धीस सर्कल फोल्ड इट टॉईस ॲज बिफोर टू ऑप्टेन टू डायमीटर्स ऑफ द सर्कल आता वर्तुळाकार कागद कापून घेऊन त्याच्या घड्या घालून पूर्वीप्रमाणे दोन व्यास काढा ऑब्झर्व दॅट धीस टू डायमीटर्स मीट ॲट द रेड पॉईंट ते व्यास लाल ठिपक्यावर एकमेकांना मिळतात हे अनुभवा इट मीन्स दॅट द रेड पॉईंट इज द सेंटर ऑफ द सर्कल म्हणजे लाल ठिपका त्या वर्तुळाचे केंद्र किंवा वर्तुळमध्ये आहे लुक ॲट इच सर्कल इज द लाईन शॉन बाय द अॅरो अ कॉर्ड अ डायमीटर ऑर अ रेडियस ऑफ द सर्कल राईट इट इन द बॉक्स बिलो खालील वर्तुळाच्या आकृत्या पाहून बाणाने दाखवलेल्या रेघा जिवा व्यास त्रिजा यापैकी काय आहे हे त्याखालील चौकटीत लिहा सेंटर कॉर्ड Diameter, radius.